तुमची सुद्धा मेष राशी आहे का? मेष राशीच्या महिलांसाठी 10 गोष्टी, यामध्ये मेष राशीच्या स्त्रियांचं व्यक्तिमत्व, करिअरचा दृष्टिकोन आणि आर्थिक बाबतीत मेष राशीच्या महिला कशा असतात याबद्दल चला संपूर्ण माहिती समजून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. तर आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे प्रत्येक राशीच्या महिलांच्या 10 गोष्टी आणि त्यांनी पाळायचे नियम. कारण जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असते आणि ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येत असते. नियम खूप छोटे छोटे असतात, मात्र त्यांचा आपल्या जीवनावर परिणाम मोठा होत असतो. त्यामुळे आपण राशीनुसार पाळायचे 10 नियम यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर मेष राशींच्या महिला कशा असतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं, त्यांची आर्थिक बाजू कशी असेल, करिअरच्या बाबतीत मेष राशीच्या महिला कशा असतात, कोणतं करिअर निवडावं, याबाबत अत्यंत नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आवर्जून कळवा. आता मेष राशीच्या महिला, एक जुनी म्हण आहे की स्त्रियांना समजून घेणं केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे, पण आपल्या सर्वांमध्ये काही गुण आहेत जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. अशा परिस्थितीत राशीचक्र, चिन्ह आणि ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं स्त्रियांना समजून घेतल्यास त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीबद्दल अधिक समजण्यास मदत होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशी मेष राशीच्या महिलांचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते आणि मेष राशीच्या महिलांच्या जन्माची तारीख, वेळ आणि ठिकाण यांच्या मदतीनं हे ओळखलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरीकडे चंद्रचिन्ह हे मेष राशीच्या महिलांचं मन आणि भावना दर्शवते. शिवाय जन्माच्या वेळी चंद्राच्या स्थितीवर आधारित चंद्रचिन्ह प्राप्त केलं जातं. आता ज्या महिलांची नावं चू चे चो ला ली लू ले लो ए यांनी सुरू होते, त्यांची राशी मेष असते. आता मेष राशीचं प्रतीक मेंढा आहे, मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, मेष राशीचं तत्व अग्नितत्व आहे, मेष राशीचा भाग्यवान अंक 9, 8 आणि 6 आहे. मेष राशीचे भाग्यवान रंग निळा रंग आणि हिरवा रंग आहेत. त्याचबरोबर मेष राशीचे भाग्यवान दिवस शुक्रवार, मंगळवार आणि शनिवार आहेत. मेष, मिथुन, सिंह, धनु, तुला राशींशी सुसंगत राशीचक्र चिन्ह आहेत. मेष राशीच्या लोकांना वृषभ, कर्क, कन्या आणि मकर राशींची साथ मिळत नाही. त्याचबरोबर मेष नक्षत्र म्हणजे अश्विनी, भरणी, कृतिका हे नक्षत्र आहेत. आता मेष राशीच्या स्त्रियांच्या शारीरिक रचनेबद्दल बोलायचं झालं तर त्या मजबूत शरीराच्या असतात, तपकिरी रंग असतो, केस तपकिरी रंगाचे असतात आणि किंचित कुरडे असतात, डोळेसुद्धा किंचित तपकिरी असतात आणि त्यांची उंची सामान्य असते. शिवाय या महिलांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं मेष राशीच्या महिला आकर्षक, गतिमान आणि निर्भय असतात. मेष राशीच्या महिला आव्हानं स्वीकारतात आणि कोणालाही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ देत नाही. या महिला कामुक, तापट आणि सतत फिरत असणाऱ्या असतात. मेष राशीच्या स्त्रियांना स्वायत्तता आवडते आणि त्यांना स्वतःच्या जीवनातील निर्णय घ्यायला सुद्धा आवडतात. मेष राशीच्या महिलांवर वर्चस्व गाजवणारे लोक त्यांना आवडत नाहीत. या महिलांच्या प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेष राशीच्या स्त्रिया हुकुमशाही दर्शवतात, त्यांना जोडीदारावर वर्चस्व गाजवायला आवडतं. मेष राशीच्या महिला प्रेमाच्या बाबतीत खऱ्या आणि प्रामाणिक असतात. मेष राशीच्या स्त्रिया प्रेमासाठी पूर्णपणे समर्पित राहतात. त्या बाहेरून बलवान दिसतात पण आतून कमकुवत असतात. त्यांच्या जोडीदारानं नेहमी त्यांची काळजी घ्यावी असं त्यांना वाटतं. एकदा का त्यांच्या जोडीदारावर विश्वास बसला की त्यांच्या समोर खुलं पुस्तक बनून जगू शकतात. मेष राशींच्या महिलांच्या मैत्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेष राशीच्या स्त्रिया सहसा नवीन मित्र बनवण्यास तयार असतात. त्या तितक्याच उत्साही आणि महत्वाकांक्षी लोकांशी मैत्री करणं पसंत करतात. मेष राशीच्या स्त्रियांना स्त्री मित्रांपैकी पुरुष मित्र अधिक असतात. ते मैत्री खूप छान जपवतात. प्रत्येक मित्र त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. प्रेम आणि मैत्री तडजोड करण्यावर त्यांचा विश्वास नसतो. या महिलांच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर करिअरच्या दृष्टीनं मेष राशीच्या महिला कोणत्याही क्षेत्रात आपली ताकद आणि सर्जनशीलता दाखवू शकतात. कामाच्या ठिकाणी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीनं नेहमीच कौतुक केलं जातं. सहकाऱ्यांना त्यांच्या उत्साहाचा आणि समर्पणाचा नेहमी हेवा वाटतो. मेष राशीच्या महिला कामावर लक्ष केंद्रित करतात आणि नंतर भावनांना महत्त्व देतात. या महिलांचा स्पर्धेवर विश्वास नसून कठोर परिश्रम करण्यावर जास्त विश्वास असतो. संरक्षण, क्रीडा आणि कायद्याची अंमलबजावणी यामध्ये ते यशस्वी होऊ शकतात. त्याचबरोबर या महिला गुरु किंवा शुक्र यांच्या संयोगानं
चांगल्या डॉक्टरही बनू शकतात. सूर्याच्या अनुकूल प्रभावामुळे मेष राशीच्या महिला उत्तम प्रशासकही होऊ शकतात. आता आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर आर्थिक दृष्टिकोनातून मेष राशीच्या महिलांना वर्तमानात जगणं फार आवडतं आणि भविष्यासाठी बचत करण्यावर त्यांचा विश्वास नसतो. समाजात चांगलं स्थान मिळवण्यासाठी किंवा सर्व भौतिक सुख सहज मिळवण्यासाठी त्या कठोर परिश्रम करू शकतात. मेष राशीच्या महिलांना सतत जतन करण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आता जर एखाद्या व्यक्तीला मेष राशीच्या स्त्रिया आवडत असेल किंवा दुसरी व्यक्ती मेष राशीच्या व्यक्तीवर एकतर्फी प्रेमात पडली असेल आणि त्यांना प्रपोज करायचा असेल तर काही टिप्स त्या व्यक्तींना नक्कीच फॉलो करावा लागतात. त्या म्हणजे मेष राशीच्या महिलांबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला वर्चस्व आवडत नाही आणि त्या व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्ती आहेत, तरीही त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकदा ते प्रेमात पडले की अत्यंत निष्ठावान असतात. या महिला उत्साही असतात आणि बलवान असतात आणि तशाच व्यक्ती त्यांना आवडतात. मेष राशीच्या महिलांचे संबंध रोमांचक आणि साहसी असू शकतात. घर संसाराच्या बाबतीत त्यांचेच म्हणणे नेहमी ऐकावे लागते, त्यामुळे प्रपंच नीट चालू शकतो. तर मेष राशीच्या महिलांच्या बाबतीत प्रेम, करिअर आणि आर्थिक स्थितीबद्दल आपण आज जाणून घेतलं. आता मेष राशीच्या कोणत्याही व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी काही ज्योतिषीय उपायसुद्धा सांगितले गेले. ते म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींनी घरातील मंदिरात कुबेर यंत्र ठेवावं. या यंत्राच्या प्रभावानं घरामध्ये देवी लक्ष्मीचा निवास कायम स्थापित होतो असं म्हणतात. त्याचबरोबर नोकरीशी संबंधित काही गोष्टी नैऋत्य कोपऱ्यात ठेवल्यास प्रगतीची शक्यता जास्त निर्माण होते असंही म्हणतात. शिवाय घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्स्यालय किंवा कारंजी ठेवूनही शुभ मानले जातात. मेष राशीच्या महिलांनी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात कापूर जाळावा. असं केल्यानं जे काही घरातील नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत मिळते आणि अडथळे देखील नष्ट होऊ शकतात. जर तुमची राशी देखील मेष असेल तर या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता आणि तुमचे जीवन यशस्वी आणि शांततेनं जगण्यास मदत मिळवू शकता असं सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा मेष राशीच्या स्त्रिया आहात का? किंवा मैत्रिणींपैकी कोणत्या महिलांची रास मेष असेल तर त्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत, प्रेम संबंधाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत आणि आर्थिक स्थितीबाबतीत तुम्हालाही जाणून घ्यायला आवडत असेल तर तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.